संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे माझी या जातीचे मज भेटो कोणी आवडीची धणी फेडावया आवडीच्या हरी अंतरापासूनी यांचे मनी आर्त माझे तयालागी जीव होतो कासावीस पाहतील वास नयन हे सकळ हा जन्म होईल तेथून देता आलिंगनं वैष्णवांसी तुका म्हणे तोची सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धणीवरी या अभंगातून तुकोबांनी आपली आंतरिक उत्कट इच्छा प्रकट केलेली आहे माझ्या जातीचं मला कुणीतरी भेटावं हे त्यांचं मनोवांछित आहे जातीचं याचा अर्थ स्वभावाचा प्रवृत्तीचा जात या शब्दाचा अलीकडचा अर्थ अगदीच आकुंचित आहे मला माझ्या गुणधर्माचा माझ्या अभिरुचीचा माझ्याप्रमाणच हरिभजनात रस घेणारा विष्णूदास भेटावा आणि त्याच्या संगतीत आयुष्य सफल व्हावं असं तुकोबांना वाटतं देता आलिंगणं वैष्णवांसी असे शब्द या अभंगात आहेत वैष्णव म्हणजे केवळ विष्णूच्या कर्मकांडात्मक का पूजा अर्चेत जो सहभागी होतो तो वैष्णव असं तुकोबांचं म्हणणं नाही वैष्णव म्हणजे ज्याच्या मनातली अहंता आणि भेदभावना गळून गेलेली आहे ज्याला भेदाभेदभ्रम अमंगळ वाटतो जो सर्वांकडं समदृष्टीनं पाहतो जो दुःखितांना पोटाशी धरतो जो सर्व भूतमात्रांवर प्रेमाचा वर्षाव करतो अशा वैष्णवाच्या भेटीची ओढ या संताला लागलेली आहे कारण तुकोबा हे उदार मनाचे विशाल अंतकरणाचे मानवतावादी संत आहेत अशाच संताची संगत लाभली तर आपलं जीवन कृतार्थ होईल हा विश्वास त्यांच्या मनात आहे दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात आमुचे जीवन कथा अभंग आणि कही संत समागम संताचा समागम हाच आनंद सुखाचा अक्षय ठेवा असतो हरिकथेच्या अमृताचं पान हेच संतांचं जीवन असतं पण संताला संताची संगत लाभेलच असं सांगता येत नाही संत सज्जन पाहून त्याच्या भोवती स्वार्थी कुटील लोकांचा गराडा पडतो साधूची संगत दुर्जन लोकांना मनापासून नको असते पण आपल्या रक्षणाचं कवच म्हणून संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असे लोक करत असतात सज्जनांची संगत लाभणं खरोखरच दुर्मिळ आहे हा अनुभव सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहे स्वतः तुकोबांना हा अनुभव आलेला होता त्यांचं मन आणि जीवन गंगाजलासारखं स्वच्छ होतं पण तरीही त्यांचा छळ करणारे त्यांना अपमानित करणारे लोक त्यांच्या अवतीभोवती होते चंदनाच्या झाडाभोवती विषारी सर्पांचा निवास असतो त्याप्रमाणे संतांनाही अशा विषारी प्रवृत्तीच्या लोकांनी घेरलेलं असतं या गोष्टीचा मनस्ताप तुकारामांना जन्मभर सहन करावा लागला पण या परिस्थितीशी सदैव झगडत या संताची वाटचाल सुरू होती त्यांचं एकच मागणं होतं ज्यांना हरिभक्तीची ओढ आहे जे हरिकीर्तनात देहभान विसरतात ज्यांचं सारं मन आणि जीवन हरिन व्यापलं आहे असा हरिपरायण सज्जन मला भेटावा सत्प्रवृत्त व्यक्तींच्या अंतरंगाचं दर्शन या अभंगातून होतं माझी ये जातीचा मज भेटो कोणी ही उत्कट आकांक्षा संताचीच असू शकते आज सर्वत्र भक्तीहीनतेचं अश्रद्धेचं वातावरण पसरलेलं आहे आज ठकाला महाठक भेटतो चोर दरोडेखोरांच्या समूहात सज्जन भेटण्याची शक्यताच उरलेली नाही दारूचा दर्प प्रिय वाटणाऱ्या दारूबाजांना केशराच्या सुवासाचं मोल कसं कळणार संताचं मन यास निराशेनं उद्विग्न झालेलं असतं म्हणूनच तुकोबा प्रार्थना करतात सज्जनासाठी माझा जीव व्याकुळ होत आहे मी त्यांची डोळा भरून वाट पाहत आहे खऱ्या वैष्णवाला आलिंगन देण्यासाठी मी उत्सुक आहे त्याची भेट होईल तो सुखाचा समाधानाचा दिवस ठरेल परमेश्वरा माझ्या जातीचा माणूस मला भेटू दे या संतानं सत्ता मागितली नाही संपत्तीची आणि सुखसाधनांची याचना केली नाही त्याला फक्त पवित्र आनंददायक असा संत सहवास पाहिजे संताची या भेटी व्याकुळ झालेल्या एका संत अंतकरणातला हा आर्त सूर तुकारामांच्या मनोवृत्तीवर स्वच्छ प्रकाश टाकतो सारीच माणसं सा या प्रकारच्या इच्छेनं प्रार्थना करू लागली तर भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे ही ज्ञानवंताची भूमिका सफल होईल संताचा सहवास मन आणि जीवन उजळून टाकतो सामान्य माणसाचेही काही क्षण संत समागमानं धन्य व्हावेत संत सज्जनाचा आनंद हा उच्च प्रतीचा असतो देव रोकडा सज्जनी संतातच देवत्व असतं म्हणूनच मला माझ्या जातीचा कोणी भेटावा ही इच्छा तुकोबा प्रकट करतात आजच्या जगात पैसा भेटावा म्हणून माणसं तळमळत आहेत पण आपल्याला एखादा साधू सज्जन भेटावा या तहानेनं व्याकुळ झालेला कुणी दिसत नाही अमृत हे अमृत आहे हेच या जगाला कळत नाही ते जग अमृत समजून विशालात जवळ करतं या कर्माला काय म्हणावं रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हं